कावेरी कावेरी का कावेरी कावेरी अरे कुठे गेली असेल ही? अबा रिलॅक्स, असेल इथेच कुठेतरी असेल. नाही, घराच्या बाहेर तर गेली नसेल. अहो कसं शक्य आहे आबा? आत्ता आपण बाहेरच बोलत उभे होतो ना. मग बाहेर गेली असती तर आपल्याला दिसली नसती का ती? थांबा, नेहाच्या खोलीमध्ये. कावेरी कावेरी, अगं काय तुला कळते का तुला काय? अरे सदा काय करतोयस तू? काय करते ती? तिचं कळते का तिला काही? अरे पण ते हे तिला कळत नाहीये. तिला तुझी काळजी कळत नाहीये हे तुला सांगायची वेळ माझ्यावर यावी का? सॉरी अबा सॉरी, पण कावेरीला हे असलं काहीतरी करताना बघून माझा माझा तोल गेला माझ्या मनावरचा. अबा प्लीज मला माफ करा. हे बघ, मी रागवलो नाहीये तुझ्यावर. तू हे सगळं काळजीपोटीच करतोयस हे मला कळतंय. अरे पण तुझी काळजी तिला कळत नाहीये त्याचं काय? उद्या न जाणो तिने तुझी धास्ती घेतली का, तुझी भीती घेतली, आणि काही भलतंच झालं असतं म्हणजे मग ते चालणार होतं का आपल्याला? हा तू आधी तिची साडी पण ओली झाली, तू आधी बदलून घे. कावेरी भैरवी, ए भैरवी, कसला विचार करतेस तू इतका? काही खास नाही. बाबांशी आज बराच वेळ बोलत होते सकाळी. त्यांच्या मनात आणि त्यांच्या डोळ्यात पूर्वीचीच स्वप्न होती, आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची. त्यांच्या आवाजात आणि सुरात आपुलकी सुद्धा होती. पण त्याचबरोबर एक भीती सुद्धा जाणवली मला. भीती? हो, त्यांच्या हयातीत आपण सगळे एकत्र येऊ की नाही ही भीती. त्यांच्या बोलण्यात काळजीचा सूर होता विश्वास. मला बाबांची खूप काळजी वाटते. अगं भैरवी, असं काय करतेस? आपण सगळे असताना काळजी करायचं काहीच कारण नाहीये. बाबांच्या मागे आपण ठामपणे उभं राहू. त्यांचं जे स्वप्न आहे ना ते आपण आपली जबाबदारी आहे असं समजून पूर्ण करूया. हॅलो, तुम्ही आत्ता आत्ता कसा काय फोन केलात सर? नाही सर, तसं नाही आहे, पण तुम्हाला प्रत्यक्ष भेटून बोलणं शक्य नव्हतं म्हणून मी चिठ्ठी लिहून ठेवली होती तुमच्यासाठी आतल्या खोलीमध्ये. आणि ती चिठ्ठी मी फाडून टाकली कारण मला तुमच्यापासून सुटका हवी, कळलं? आणि हो, तुमच्यापासून घेतलेले पैसे मला तुम्हाला परत करायचे आहेत, 2 लाख रुपये. पुन्हा इथे फोन करू नका. काय झालंय काय? असं काय बिघडालं विक्रम सर आणि तुमचं? बघ भैरवी, तो तुझ्याशी नको तितकी सलगी करायचा प्रयत्न करतोय. तो तुझ्याशी बोलतो आणि ते मला नाही आवडत, कळलं? ही त्याला दिलेली शेवटची वॉर्निंग होती. जर का तुम्ही पुन्हा एकदा बोलताना दिसलात तर एकतर मी त्याच तरी खून करीन किंवा मी.
बरं वाटतंय आता? काही नाही झालं बहिणी, शांत सदाभाऊजी, सदाभाऊजी प्लीज प्लीज तुम्ही दोघे जण बाहेर जा, मी बघते काय करायचं ते. प्लीज बहिणी, आओ बहिणी, काय झालं? हा इतक्या का घाबरताय तुम्ही? मला सांगा, उगाच मारलं का त्यांनी? आधी चूक कोणाची होती? बहिणी चांगलं नाही ते. गंमत अशी गंमत नाही करायची, तुम्हाला त्रास होईल त्याचा. हो तुम्हाला बाळ होणार आहे ना? गोड गोंडस बाळ होणार आहे. तुमचं बाळ इथे आहे. तुम्ही जर असं डोक्यावरून पाणी घेतलं तर त्रास होईल की नाही त्याला? त्याला ताप येईल, सर्दी होईल, असं झालं तर चालेल तुम्हाला? नाही बहिणी, बहिणी शांत व्हा. असं पटकन नाही उठायचं आणि असं घाबरंघुबरं नाही व्हायचं. हो तुम्हाला तर बाळ होणार आहे की नाही, मग आता धावायचं नाही, वजन नाही उचलायचं. हा बाळ पडेल. नाही बहिणी असं नाही बोलायचं, बाळ नाही पडणार. बाळ कसं पडेल? मी सांगितलेलं सगळं ऐकणार ना तुम्ही? हा मग बाळाला काही नाही होणार, तुम्ही काळजी नका करू. बाळ येईल, नक्की येईल. बाळ सोन्याच्या पावलाने येईल, सोन्याच्या पावलाने ते तुमच्या आणि सदाभाऊजींच्या आयुष्यात येणार. या बाळाला जन्म देणं तुमचं स्वप्न होतं ना बहिणी? ते स्वप्न नक्की पूर्ण होईल बहिणी. हो तुम्हाला आई व्हायचंय ना? अरे बहिणी, बहिणी बाबा तुम्ही बोलावलं मला? मग अशी ज्या पद्धतीने भैरवीशी वागलास बोललास ते मला अजिबात आवडलेलं नाही. बाबा तुम्हाला काही माहित नाहीये म्हणून तुम्ही तसं बोलताय. मला सगळं माहिती आहे, तुम्हाला नवरा बायकोंचं सगळं संभाषण मी ऐकलेलं आहे. तिच्यावर संशय घेऊन तू फार मोठी चूक करतोय विश्वास. मला नाही वाटत तसं. तुला तसं वाटत नाही याचं कारण काय? बरोबर काय चूक ते समजण्याची पात्रता राहिलेली नाही तुझ्यामध्ये. अरे काय केलं नाही रे तिने तुझ्यासाठी?
तुझ्यापेक्षा गुणानं संस्कारानं बुद्धीनं सगळ्याच बाबतीत सरस बायको मिळाली आहे तुला, तिची कदर करण्याचा मोठेपणा नाहीये तुझ्याकडे. घरच्या लक्ष्मीला लाथाडायची ही कुठली तर? अशा तुझं भलं होणार नाही, लक्षात ठेव. बाबा भैरवी तुमची लाडकी सून आहे हे मला मान्य आहे, पण तिची भलामण करण्याच्या नादात तुम्ही मला दुखवताय त्याचं काय? हे पहा, खऱ्याची पाठराखण करताना आपलं कोण परक कोण याचा विचार मी कधीही करत नाही, ठाऊक आहे तुला. नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला पडायचं नाही, पण जर माझ्या लाडक्या सुनेवर कोणी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर मी अजिबात सहन करणार नाही. विश्वास भैरवीला चल, ती तुझ्या बरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझा उत्कर्ष आहे, लक्षात ठेव. या वाड्याला आणि या घरालाही एकत्रितपणे तीच फक्त ठेवू शकते, आणि म्हणून तुम्हाला तिला जपायचं. तुमचं एकत्र घराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही माझं आयुष्य पणाला लावता हे तुम्हाला काय बोलतोयस तू? हे काय बोलतोयस तू? अरे भैरवी सारख्या मुली बरोबर संसार करायला मिळणं हे मद भाग्य आहे. तू नालायक होतास ना तेव्हा तिनं लायक बनवलंय तुला. आज जो तू आहेस तो तिच्यामुळे आहे, ती तुझ्यामुळे नाही. ही गोष्ट लक्षात ठेव विश्वास, उद्या तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये जर पर्याय निवडायची वेळ आली ना तर मी तिचीच निवड करेन, लक्षात ठेव. शांत झोपलेत ते. उन्हाने केलाय सदरा ओला, नीट ऐका. उन्हाने केलाय सदरा ओला, पावसाने डोह सुकवलाय. आभाळात पोहणाऱ्या माशानं समुद्रातल्या लांडग्याला फितवलाय. तरंगणाऱ्या पिसासारखा अस्फुट सदा तुम्हाला आपली कविता ऐकू लागलाय. नेहा सदा, मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. काय? आजच आपण इचलकरंजीला आपल्या घरी जायचं. हो, काही दिवस राहू तिकडे, तेवढाच हवा पालट. काय? वा आबा, गुड आयडिया. मला पण माझं काउन्सिलिंग सेंटर मॅनेज करता येईल, मी तयारीला लागते. आपण लगेच निघूया. लगेच? आबा नाही नाही, इस बात पे और एक कविता हो जाए. आता द्यूक उद्या. काय समजतात हे स्वतःला? मला नालायक ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? मी माझ्या बायकोशी कसा वागवा आता हेच सांगणार मला? याने मला जन्म दिला म्हणजे माझं आयुष्य विकत घेतलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी मी अगतिक व्हायचं, त्या दीक्षा समोर, त्या विक्रम समोर, भैरवी, जया, जानकी आणि आता बाबा. का प्रत्येक वेळी मी माझी मान का खाली घालायची? नाही, आता हे अति झालंय. मोठे मोठे म्हणून यांना मान द्यावा तर हे माझ्या आयुष्यावरच अधिकार सांगायला लागलेत. ते जर माझं आयुष्य व्यापून टाकणार असतील तर माझ्या आयुष्यातून वजा झालेलेच बरे. जेवायला चला पानं घेतलीत. Thank you.
भैयासाहेब तुम्ही बोलवलं तुम्ही मला तुम्हाला रुस्तुम शेठ माहिती आहे हो म्हणजे मुंबईत तुम्ही त्याच्या गॅरेजमध्ये राहत होता तेच म्हणजे पडत्या काळामध्ये खूप मदत केली आहे त्यांनी मला आता त्यांच्या उपकाराची परतफेड करायची वेळ आली काय म्हणत आहे तुमचं रुस्तुम शेठ मला ना खूप श्रीमंत माणूस आहे नाना पण पैशाचा व्यवहार त्याला कधीही जमला नाही परोपकाराच्या नादावरे इतकं कर्ज करून ठेवलंय त्याने की त्याच्या नावावर म्हणून जे गॅरेज आहे ना तेही बँकेकडे गहाण आहे खर तर त्याचवेळी मला त्याला मदत करायची होती पण माझ्याच जवळ काही नव्हतं आज मी त्याला मदत करू शकतो तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी करतो अत्यंत स्वाभिमानी माणूस आहे असे उचलून पैसे दिले ना तर तो घेणार नाही त्याला जी मदत करायची आहे ती नकळत त्याच्या मदत करायची आहे आपल्याला बाकी मग काय करायचं कसं करायचं तुम्ही ठरवा जया काय रे काय झालं कुठे काय काही नाही जया तू तू काही चुकीचं वागत नाहीस ना अगं छे ग काही नाही तू कशी काय अरे तुला जेवायला बोलवायला आले होते सगळे वाट बघतायत तुझी आणि तसंही भैया साहेबांना आपल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे प्रवचन द्यायचं असेल चांगुलपणाचं चला आलिया भोगासी असावं सादर झालो हा अगं चल बोलत आहेत ना ते चल तुम्हाला सगळ्यांशीच थोडस बोलायचं आहे मला माहितीये तुमचं माझ्याविषयी काही फारसं चांगलं मत नाही आहे कोणाला माझ्याविषयी कमालीचा तिरस्कार आहे कोणाला माझ्याविषयी कमालीचा राग आहे मी घेतलेल्या निर्णयांमुळे कोणीतरी फार दुखावलेलं आहे अर्थात सगळ्यांची काही मी समजूत काढू शकणार नाही मात्र एकच सांगतो मी जे काही वागलो जे काही निर्णय घेतले त्यामागे माझा हेतू चांगला होता बाबा काय बोलताय तुमच्या हेतूविषयी शंका घेण्याचं पाप आम्ही कसं करणार भैरवी समोरच्या मनाचं निर्मळपणे विश्लेषण करण्यासाठी स्थैर्य लागतं आणि मनाचं धैर्यही लागतं तुमच्या सगळ्यांच्या जवळ जर हे असतं तर मग आज ही वेळच का आली असती अरे दृष्ट लागावी असं घर आहे आपलं मग का भांडता तुम्ही सगळे एकमेकांचे हक्कांसाठी ते तर तुम्हाला न मागताही मिळतील हक्क मागून मिळवण्यापेक्षा कोणीतरी आपणून जर दिले ना तर त्यात खरी मजा आहे प्रेमानं वागा गुण्यागोविंदाने राहा बघा समोरचा स्वतःला तुमच्या हातात सोपवून मोकळा होईल वागाल तसे आज मी कोणालाही रागवणार नाहीये जोर जबरदस्ती करणार नाहीये मी फक्त तुमच्यातल्या माणुसकीला साथ घालणार आहे प्रतिसाद दिलात तर फार बरं वाटेल काय अपेक्षा आहे तुमच्या आमच्याकडून फारशी नाही फारशी काही अपेक्षा नाही फक्त एवढंच मागणं आहे आजपर्यंत जे झालं ते विसरून जा एकमेकांशी गुण्या गोविंदाने राहा
जमेल तुम्हाला द्याल तसं वचन मला.